राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखेच्या वतीने माँसाहेब विडी घरकुल इथं आरोग्य शिबिर घेण्यात आलं. हे मोफत आरोग्य शिबिर माँसाहेब विडी घरकुल कुंभारी इथं आयोजित करण्यात आलेलं होतं. याप्रसंगी डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, राष्ट्रीय खजिनदार फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, डॉक्टर नभा काकडे अध्यक्ष APAI सोलापूर, रमणलाल सोनी विंडे उपाध्यक्ष APAI सोलापूर, डॉक्टर NB तेली सचिव फॅमिली प्लॅनिंग, सुगत गायकवाड शाखाधिकारी फॅमिली प्लॅनिंग, वीरेंद्र परदेशी कार्यक्रम अधिकारी, पॅथॉलॉजी विभाग व्यंकटेश कंची, HP पाल, सूरज कांबळे, कल्पना गदगडे, सुनीता पाटील, रोजमेरी सिस्टर, डॉक्टर तांबळी, डॉक्टर धुत्तरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी चंदन लोमटे, अमोल मंता, राजेश गुर्रम, अरुण नंदाल, किशोरी कस्तुरी, पुरुषोत्तम कोंडी, दिनेश लोमटे, प्रवीण बिराजदार यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे सदस्य यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फॅमिली असोसिएशनतर्फे आज इथे आरोग्य शिबिर झालं, माँसाहेब विडी घरकुलमध्ये घेण्यात आलं. त्याच्यामध्ये 100 ते भागातले नागरिक त्याचा लाभ घेतलेले आहेत. आणि कोरोनाचे प्रादुर्भाव असताना आपल्या भागात फॅमिली असोसिएशनच्या वतीने जे शिबिर झालं त्याबद्दल आम्ही फॅमिली असोसिएशनचं फार फार आभारी आहोत. या भागात गोरगरिबांचं जे हे आहे, गोरगरिबांचं जे डॉक्टर म्हणजे दवाखान्यात जाऊन येत असते ते आज आपल्यापर्यंत पोहोचून फॅमिली असोसिएशनमध्ये आम्हाला मागील मध्ये मदत केली ते त्यांच्याबद्दल आभार आहोत.